नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला कधी खूप मार्क पडले किंवा एखाद्या तुमच्या मनासारखी गोष्ट झाली तर तुम्ही काय करता? उड्या मारता की नाही? टणाटण उड्या मारता, खुश होता. उडी मारल्यावर काय होतं? तुम्ही वर गेलात की हवेत तरंगत राहता का? उडी मारल्यानंतर तुम्ही जे जमिनीवर येता ते गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे येता. पृथ्वीमध्ये असलेल्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे, गुरुत्वीय बलामुळे काय होतं माहितीये? सगळ्या वस्तू पृथ्वीला चिकटून राहतात किंवा वर गेलेली कोणतीही गोष्ट पृथ्वीकडे खेचली जाते. त्यामुळेच आपल्या नदी, झाड, पानं, फुलं जे काही आहे ते सगळं पृथ्वीला चिकटून असतं. पानं पडली तरी ते पृथ्वीकडे येतात. खरं बघायला गेलं तर या गुरुत्वीय शक्तीमुळेच सगळी पृथ्वी एकत्र बांधली गेलेली आहे. तसं म्हणायला गेलं तर गुरुत्वीय बल हा एका प्रकारे सुपर ग्लू असल्यासारखं पृथ्वीवर काम करतो. गुरुत्वाकर्षणाचा शोध साधारण 300 वर्षांपूर्वी आयझॅक न्यूटन नावाच्या इंग्लिश शास्त्रज्ञाने लावला. गुरुत्वाकर्षणावर अभ्यास करणारा तो पहिला व्यक्ती. त्याच्याबद्दल एक प्रसिद्ध कथा आहे जी तुम्ही ऐकली असेल. कथेप्रमाणे सर आयझॅक न्यूटन एका सफरचंदाच्या झाडाखाली निवांत पडले होते व ते अर्धे झोपेमध्ये असतानाच झाडावरून एक सफरचंद पडले व त्यांच्या डोक्याला जाऊन धडकले. तो एक त्यांच्यासाठी अविस्मरणीय क्षण होता. तेव्हा त्यांनी विचार केला की सफरचंद जमिनीवरच का पडते, बाजूला किंवा वरच्या दिशेने का नाही पडले? तेव्हा त्यांच्या लक्षात आले की एक विशेष प्रकारची शक्ती जी पृथ्वीवरील सर्व वस्तूंवर कार्य करत आहे त्यांना तिच्याकडे, म्हणजे पृथ्वीकडे खेचत आहे. त्याला समजले की वस्तू कोणतीही असो, सफरचंद किंवा पक्षाचा पंख, तो गुरुत्वाकर्षणाने खाली येणारच. आता हेच तुम्ही एका प्रयोगाद्वारे करू शकता. एक चेंडू घ्या. आता चेंडू वर, खाली, उजवीकडे, डावीकडे अशा चारही बाजूंनी फेका व निरीक्षण करा. तुमच्या लक्षात येईल की चेंडू कुठेही फेकला तरी काही वेळानंतर तो खालीच येतो. आता हे तर झाले पृथ्वीबद्दल. तुम्हाला काय वाटते, दुसऱ्या ग्रहावर गुरुत्वाकर्षण कसे असेल? चला तर मग सर्वप्रथम कल्पना करूया की तुम्ही स्टेरियम नावाच्या ग्रहावर गेलेले आहात, जिथे तुम्हाला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी पोहावे लागते. पण विचार करा की कशामुळे तुम्ही इथे पोहू शकता? हे तर कमी गुरुत्वाकर्षणामुळे. त्यास टेरियमच्या बाजूने पोहतानाचे चित्र काढा व हा काल्पनिक ग्रह कसा दिसतो ते दाखवा. इथे तुम्ही कोणकोणते खेळ खेळू शकता यावर चर्चा करा. तुम्ही फुटबॉल खेळू शकाल का यावर विचार करा. तुम्हाला दिलेली लिंक ब्राउझरमध्ये ओपन करा. ते करताच तुम्हाला एक स्क्रीन दिसेल जिच्यावर वेगवेगळ्या ग्रहांवरून 1 किलोमीटर एवढ्या उंचीवरून चेंडू फेकला तर तो किती वेगाने खाली येतो ते आपण पाहू शकतो. हे पाहण्यासाठी स्क्रीनवरील प्ले बटणावर क्लिक करा. कोणत्या ग्रहावर चेंडू लवकर पोचला, त्याला पृष्ठभागावर येण्यासाठी किती वेळ लागला, तुम्ही केलेल्या निरीक्षणाचा आता तुम्ही विचार करा व कोणता ग्रह किंवा खगोलीय पिंड स्टेरियमप्रमाणे कमी गुरुत्वाकर्षण असलेला आहे त्याची तुमच्या शिक्षकांसोबत चर्चा करा.